नमस्कार, मी संदेश हृदयकर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपले स्वागत। सुधागड व सरसगड किल्ल्यावरील मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला असून मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे। सुधागड तालुका हा गड किल्ले लेण्या धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या भरलेला असून येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून गड किल्ले प्रेमी तसेच धार्मिक क्षेत्रातील लाखो भक्तगण येत असतात। परंतु 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने सरसगड व सुधागड या किल्ल्यांवरील भोरई देवीचे मंदिर, केदारेश्वर मंदिर तसेच शहापी साहेब पीर बाबांचे मंदिराचे छप्पर उडून पत्र्यांची दाणादाण झाली असून बांधकाम कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ही मंदिरे उभी करण्यासाठी शासनाने लवकरच निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच दानशूर भक्तगणांनी यासाठी सहकार्य करावे असे शिवरूम प्रतिष्ठानसह गडप्रेमी व शिवभक्तांनी विनंती केली आहे। सुधागड किल्ल्यावरील पुरातन वाडे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, पंत सचिवांचा वाडा, श्री भोराई देवीचे मंदिर, शिव मंदिर, राजलक्ष्मी मंदिर तसेच ऐतिहासिक वास्तूंचे प्रचंड नुकसान होऊन येथील पत्रे बांधकाम कोसळले आहे। तेथे राहणाऱ्या काही शेतकऱ्यांची गुरेही दगावली आहेत, याची शासनाने पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। निसर्ग चक्रीवादळामुळे आपल्या सगळ्यांचंच प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपण यातून अजूनही सावरतोय, पण त्याचबरोबर आपण एक गोष्ट विसरतोय आणि ते म्हणजे आपले गडकिल्ले। आपल्या गडकिल्ल्यांचंही यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपल्या गडकिल्ल्यांवरील मंदिर, दर्गे उद्ध्वस्त झालेले आहेत। आपले हे गडकिल्ले म्हणजे फक्त आपली पर्यटन स्थळ नाही आहेत, तर ते आपले प्रेरणास्रोत आहे आणि ते जपणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे। त्यामुळे आपल्या सरकारला मी विनंती करतो की आपल्या या गडकिल्ल्यांकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांच्या डागडुजीसाठी पाऊल उचलावे। शिवरण प्रतिष्ठान, लोकमान्य न्यूज महाराष्ट्र, संदेश उदयकर। नमस्कार, मी संदेश उदयकर, लोकमान्य न्यूज महाराष्ट्र या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। हे न्यूज चॅनल जनहितासाठी समाजाचे आपण काही देणं लागतो, त्याचबरोबर समाजातील घडणाऱ्या घडामोडी चॅनलच्या माध्यमातून जगासमोर मांडून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्याचे हेतूने सुरू केले आहे आणि न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर प्रत्येक समाजातील चांगल्या गोष्टींना उजाला देण्यासाठी व ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला अपडेट करण्यासाठी आपलं हक्काचं व्यासपीठ लोकमान्य न्यूज महाराष्ट्र या चॅनलवरील सबस्क्राईब बटनवर बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका।